लहानपणीपासूनच मला पुस्तकांची आवड आणि अशीच अनेक पुस्तके मी घेऊन ठेवलेली आहेत. फिक्शन, नॉन फिक्शन, हिस्टॉरिकल, मायथॉलॉजिकल अशी अनेक पुस्तके आहेत माझ्याकडे. आणि असंच एक किल्ल्यांचं पुस्तक वाचता वाचता मला संदर्भ आला कोंडवी किल्ल्याचा, जो की पोलादपूरजवळच आहे. फार लांब नसल्यामुळे मी लगेच प्लॅन बनवला आणि मित्रांना कॉल केला व आम्ही सुरू केली सफर कोंडवी. महाडपासून 28 किलोमीटर तर पोलादपूरपासून फक्त 9 किलोमीटर असा कोंडवी किल्ला आहे. रस्त्यात सगळीकडे रेंज असल्यामुळे मी तुम्हाला गुगल मॅप सजेस्ट करेल. गुगल मॅप फॉलो करून तुम्ही फक्त कोंडवी ग्रामपंचायतीपर्यंत येऊ शकता. जरीही गुगल मॅपवर कोंडवी फॉर्ट दाखवत असेल मित्रांनो, तरीही तुम्ही फक्त कोंडवी ग्रामपंचायत या ठिकाणापर्यंत पोहोचता. तेथून पुढे जाण्याचा मी तुम्हाला मार्ग दाखवतो. गुगल मॅप फॉलो केले असता तुम्ही या ग्रुप ग्रामपंचायत कोंडवी येथे येऊन पोहोचाल. तर सरळ जा आणि सरळ गेल्यानंतर उजव्या साईडचा टर्न घ्या. तिथे बोर्ड लावला आहे की आटगाव मंदिराकडे जाण्यासाठी, तेव्हा तुम्ही कोंडवी किल्ल्यावर पोहोचाल. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आमच्या युट्यूब चॅनल विंग्स ऑफ ट्रॅव्हल्समध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पोलादपूर जवळील एक किल्ल्यावर, कोंडवी त्या किल्ल्याचं नाव आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला जे ठिकाण आहे ते कोंडवी किल्लाच आहे. आणि हे जे मंदिर दिसतं तुम्हाला मागे ते आटगावचं भैरवनाथ मंदिर असं त्याला म्हणतात. आणि त्याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो आता की त्या आटगाव मंदिर त्याचं नाव कसं काय पडलं आटगाव म्हणून. तर फार पूर्वी म्हणजे शिवकालामध्ये एक त्यांची प्रथा होती की त्यांनी एका रेड्याला सोडून दिलं या मंदिरापासून, आणि तो रेडा ज्या ज्या गावांमध्ये जाऊन थांबला त्या त्या गावांचं देवस्थान हे आटगावचं मंदिर झालं. तर तो रेडा 8 गावांमध्ये जाऊन थांबला म्हणून या भैरवनाथच्या मंदिराला आटगाव असे म्हणतात. आपण पाहू शकता की त्यांनी आता जुनं जे मंदिर होतं पुरातन त्याच्यासमोरच एक नवीन मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे. ते भव्य आणि दिव्य दगडाचं मंदिर आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू गावकऱ्यांनी ह्या पोस्टरद्वारे दाखवलेले आहे आणि हे सध्याचं मंदिर आहे. गावकऱ्यांनी त्याची ऑथेंटिसिटी जी ओल्ड वाईब आहे तशीच ठेवलेली आहे, हे मला फार आवडले. मंदिराबाहेर ही नंदीची मूर्ती अत्यंत भग्न अवस्थेत मिळते. त्याचप्रमाणे काही पुरातन गोष्टी येथे आहेत. मला फार त्याच्याबद्दल माहिती नव्हती. जर तुम्हाला जर मित्रांनो माहीत असेल तर या गोष्टीबद्दल कमेंट करा व सगळ्यांना सांगा. आणि तुम्ही पाहू शकता की हे भैरवनाथाचं मंदिर त्याला आटगाव कोंडवी असे म्हणतात. हे जे आहे ते परंपरेने चालत असलेलं मंदिर आहे. आटगाव भैरवनाथाच्या मंदिराजवळच हे एक नवनाथांचं मंदिर आहे. गावकऱ्यांच्या मते हे मंदिर एका माणसाने बांधलेले असून ते नवीन काळातलेलं आहे. आणि तो माणूस हे मंदिर बांधल्यापासून परत कधी इथे आलाच नाही, त्या कारण हे मंदिर थोड्या खराब अवस्थेत आहे. नवनाथांच्या मंदिरा शेजारीच आपल्याला हे शिल्प आढळते व काही जणांच्या मते हा किल्ला बराच वेळ निजामशाही व आदिलशाही त्यांच्याकडे असल्यामुळे त्याने ती मस्जिद बांधली असावी. त्या मस्जिदीचा हा शेवटचा अवशेष आणि असंच एक शिल्प दापोलीजवळील मंडणगडावरही आपल्याला आढळते. मित्रांनो, आपल्याला कोंडवी किल्ल्याच्या जवळच हे हनुमानाचं मंदिर छोटंसं मिळतं तुम्हाला. इथं काही छत वगैरे काहीच नाही आहे, फक्त 2 मूर्त्या आहेत की पुरातन दिसत आहेत. आणि बोनस फॅक्ट सांगतो मी की तुम्ही कुठली हनुमानाची इथं मूर्ती पाहिलीत तर हनुमानाच्या मूर्त्यांमध्ये हा जो हनुमानाचा डाव्या साईडचा जो पाय असतो ना तो नेहमी एक वर असतो. कधी पाहतो मी तुमच्या गावातली मूर्ती असो किंवा कुठल्याही देवस्थानाची इथली मूर्ती असो, हनुमानाचा जो एक पाय असतो तो हा नेहमी वर असतो. आणि त्या पायावर मित्रांनो जे पूजावर येतात किंवा इतर लोक येतात ते त्या पायावर तेल सोडतात. तर त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की जेव्हा हनुमान तप करत होते आणि ते तप करत असताना शनिदेवांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला होता, त्यांचा तप भंग करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांना चिडून हनुमानाने शनिदेवांना जोरात आपटले होते आणि एवढं मारहाण त्यांना केली होती की शनिदेव अक्षरशः हनुमानाला म्हटले की आता बास कर. तेव्हा हनुमान थांबले व त्यांचा राग शांत झाला. हनुमानाने शनिदेवांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या जखमेवर तेल लावलं होतं. आणि तिथपासून हनुमानाच्या पायाजवळ तेल सोडण्याची आख्यायिका सुरू झाली.
तर मित्रांनो, ह्या समोर दिसत असलेल्या सगळ्या मूर्त्या नवीनच ह्या उत्खननातून मिळालेल्या आहेत. गावकरे जेव्हा इथे टाकीचं काम करत होते तेव्हा त्यांना ह्या मूर्त्या आढळल्या आणि त्यांनी त्या मंदिरापाशी आणून ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा अजून अनेक व्हिडिओंसाठी.